ज्या महिन्यात पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्या महिन्याला श्रावण महिना म्हणतात. हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिना ईश्वर प्राप्तीचा व ईश्वर आराधनेचा मानला जात असल्याने शिवभक्त मोठ्या प्रमाणात शिवमंदिराकडे दर्शनासाठी रांगा लावत असतात. बुलढाणा जिल्ह्यामधील मेहकर पासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या जानेफळच्या परिसरातील डोंगर दऱ्यात बसलेली सप्तऋषीचे पवित्र ठिकाण आहे. या ठिकाणी वर्षातून एकदा म्हणजे श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारच्या मध्यरात्रीपासून हजारो भाविक सप्तऋषीची परिक्रमा पूर्ण करीत असतात. मेहकर तालुक्यातील या सातही गावात तपस्येस सात ऋषी पौराणिक व सप्तयुगापासून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आजही न चुकता भाविक दर्शनाचा लाभ घेतात. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारच्या पूर्वी मध्यरात्रीपासून वडाळी येथे अभ्यंग स्नान करून अनवानी पायाने वडाळी येथील वरिष्ठ ऋषीचे दर्शन घेऊन देडपी येथील बगदालाभ्य ऋषी, गोमेधरी येथील गौतमेश्वर ऋषी, वरवंडी येथील वाल्मिकेश्वर ऋषी, पाथर्डी येथील पराशर ऋषी, द्रुकबोरी येथील दुर्वास ऋषी, इसवी येथील विश्वामित्र ऋषी असे हे सातही ऋषी पौराणिक काळात या परिसरात तपश्चर्येस बसले होते. हा परिसर मेहकर तालुक्यातील अत्यंत डोंगराळ भागात असून नद्या व दर्या खोऱ्यांनी वेगवेगळ्या वृक्षांनी नटलेला आहे. या सातही ठिकाणी शिवमंदिरे असून गोमुखातून सतत पडणाऱ्या धारेखाली स्नान केल्यास अभ्यंग स्नानाचे पुण्य लाभते व सप्तऋषीची परिक्रमा पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या रविवारच्या मध्यरात्रीपासून भाविक ही परिक्रमा अनवाणी पायाने दऱ्या डोंगरातून पूर्ण करीत असतात. अजी ऋषियों की पूरी तपस्या अंत की ही बाध है. या वचनाप्रमाणे त्यांच्या तपश्चर्याची शक्ती आजही विद्यमान शुद्ध हृदयात ती अवश्य प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही यात तीळ मात्र शंका नाही. एवढं असूनही सुद्धा या पवित्र स्थळांचा पाहिजे तसा विकास आजपर्यंतही झालेला नाही. तरी भाविकांशी संबंधित जनप्रतिनिधीला अशी विनंती आहे की आकाशमंडळातील तारकाप्रमाणे तपश्चर्येस बसलेली आहे. या सप्तऋषींच्या स्थळांचा परिपूर्ण विकास व्हावा, स्थळांना अदर्जा धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे अशी प्रतिक्रिया यावेळी भाविक भक्तांनी आमच्या प्रतिनिधींसमोर व्यक्त केल्या. MCI न्यूज करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा.